कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या बेमुदत संप मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत संप मागे घेण्याचा निर्णय. याबाबत जगभरात चर्चा, तर संयुक्त राष्ट्रसंघानं कायदा आणला त्याप्रमाणे राज्यात कायदा केला जाईल का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तर केंद्रानं कायदा केला नाही तर राज्यात कायदा करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांची भाजपा आमदारांसोबत देवगिरी बंगल्यावर बैठक संपन्न. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची फडणवीसांकडून कानउघाडणी. नव्या संदर्भात प्रत्येक आमदाराला वरिष्ठांकडून वैयक्तिक टार्गेट. भाजपच्या बैठकीत 55 दिवसांचा अजेंडा तयार. मतदारसंघात 150 बूथप्रमुख तयार करणं, बूथनुसार सुपर वॉरियर नेमण्याचं आमदारांना काम. फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीस यांची लोकसभा निवडणुकीसाठी विशेष यात्रा. कर्जत जामखेड MIDC होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर दबाव. आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप. विजन नसलेले लोक कर्जत जामखेडमध्ये MIDC होऊ देत नाहीत. आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप. ठाण्यात राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाच्या मध्यवर्ती कार्यालयावरचा शरद पवारांचा फोटो काढला. शरद पवारांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावण्यात आला. स्पर्धा परीक्षा पेपर फुटे आणि इतर गैरप्रकारासंदर्भात राज्य सरकार नवीन कायदा करणार. नवीन कायद्यासाठी सामान्य प्रशासन विभाग तज्ज्ञांची समिती स्थापन करणार. तलाठी भरतीतील गैरप्रकारानंतर राज्य सरकारचा निर्णय. सध्या खोटी कुणबी सापडू लागलेले आहेत. सरसकट प्रमाणपत्र दिल्यास खऱ्या कुणबींवर अन्याय होणार. मराठ्यांना बॅकडोर एंट्री देणं चुकीचं. खोटं प्रमाणपत्र घेऊन लाभ घेणार नाहीत याची काळजी सरकारनं घ्यावी. छगन भुजबळांची मागणी. मनोज जरांगे यांचा आरोप बालिश. बीडमध्ये जाऊन माझ्याच लोकांची घरं जाळण्याएवढा मी अमानुष नाही. अटक झालेले लोक जरांगे यांच्याच आहेत. छगन भुजबळांचा जरांगेवर आरोप. मी कुठल्याही महापुरुषांना बदनाम केलेलं नाही. शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले ही माझी दैवत. मनोज जरांगेंच्या आरोपावर छगन भुजबळांचं प्रतिउत्तर. मराठा आरक्षणाला विरोध नाही, माझा विरोध जरांगेंच्या झुंडशाहीला आणि दमदाटीला. भुजबळांकडून स्पष्टीकरण. OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. मी बोलतोय तेच सर्वपक्षीय नेते बोलत आहेत. छगन भुजबळांचं विधान. भुजबळांना कोण कशाला गोळ्या घालेल जरांगेंचा सवाल. भुजबळ विश्वासघातकी असल्याचीही जरांगेंची टीका. मराठा आरक्षणादरम्यान दंगली झाल्या तो आंदोलनाचा भाग होता. छगन भुजबळांनी आगीत तेल ओतायचं काम केलं. हरिभाऊ राठोडांचा भुजबळांवर आरोप. महादेव या प्रकरणाचा तपास NIA देण्याची आशिष शेलारांची मागणी. तर ED मार्फत चौकशी सुरू असून राज्य सरकारही अतिरिक्त चौकशी करते. गृहमंत्र्यांचं उत्तर. धाराविकरांची ससे होलपट करत असाल तर खपवून घेणार नाही. खासदार विनायक राऊतांचा राज्य सरकारला इशारा. पोलिसांच्या मदतीनं अदानीला पाठिंबा दिला जातोय. राऊतांचा सरकारवर आरोप. मुंबईतील CSMT इथल्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील पाट्या हिंदी आणि इंग्रजीत. कार्यालयात पाट्या लवकर मराठी करा, अन्यथा ठाकरे गटाची रेल कामगार संघटना मराठी पाट्या लावेल. ठाकरे गटाचा इशारा. NIA ECS प्रकरणी गेल्या आठवड्यात 44 ठिकाणी छापेमारी. छापेमारीत 15 जणांना अटक. तर NIA शुक्रवारी 20 अधिक जणांची पुन्हा करणार चौकशी. मराठा आरक्षणावरून संजय शिरसाट आणि भास्कर जाधवांमध्ये खडाजंगी. मराठा आरक्षण दिल्यास मुख्यमंत्री शिंदेंना हार घालेन. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं वक्तव्य. नागपूरच्या विधानभवनावर गोवारी समाजाचा मोर्चा. अनुसूचित जमातीत समावेश करण्याची समाजाची मागणी. तर विधानभवनात न्याय मिळत नसल्याची गोवारी समाजाची भावना. राज्यांच्या बिघडत्या वित्तीय व्यवस्थापनाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून राज्यांची कानउघडणी. राज्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा सल्ला. महाराष्ट्राची वित्तीय परिस्थिती तुलनेत समाधानकारक. शिनाबोरा प्रकरणात 23 साक्षीदार विश्वासार्ह नसल्याचा उल्लेख. CBI अधिकारी रोहित भारद्वाज यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर. 23 साक्षीदारांची नावं यादीतून वगळली. कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का बसण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील भाजपच्या वाटेवर.
महानंद डेअरी वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण, उपोषणावर बसलेल्या प्रिया मेटके यांची तब्येत खालावली. कार्यारंभ आदेश मिळूनही मुंबईतील रस्त्यांची कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कायदेशीर कारवाई. रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडचं कंत्राट रद्द. मंत्री उदय सामंतांची विधान परिषदेत माहिती. मुंबईवर मे महिन्यात पाणी कपातीचं सावट. बाष्पीभवन, पाणी चोरी आणि जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणी गळतीमुळे पाणीसाठ्यात 18 दिवसांची घट. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर 7 आसनी शौचालय उभारण्यात येणार. गिरगाव चौपाटीपासून गोराईपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यांवर 24 ठिकाणी 7 आसनी शौचालय उभारणार. कबुतरांना बेकायदेशीरपणे चणे आणि इतर खाद्य टाकताना आढळल्यास 500 रुपयांचा दंड. मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय. MMRDA आता विकासकाच्या भूमिकेत. घाटकोपरच्या रमाबाई नगर झोपडपट्टीतील 16,575 झोपड्यांचं करणार पुनर्वसन. या प्रकल्पातून MMRDAला सुमारे 5,000 अतिरिक्त घरं उपलब्ध होणार. पश्चिम उपनगरातील हवेच्या दर्जेत सुधारणा. पण माझगाव, शिव, वरळी आणि BKC इथल्या हवेच्या गुणवत्तेत घसरण. छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनस आणि मेट्रो स्थानक भुयारी मार्गानं जोडणार. CSMT पासून आझाद मैदानापर्यंत 350 मीटर लांब आणि 18 मीटर रुंदीचा सबवे उभारण्यात येणार. मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील 5ही टोलनाके 2027 पर्यंत सुरूच राहणार. 2002 पासून 25 वर्षांच्या कालावधीसाठी टोल वसुलीचे हक्क मिळाल्याची MSRDCची माहिती. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची शिंदे गावातल्या MD कारखान्याचा तोच मास्टर माइंड. ललित पाटीलच्या सांगण्यावरून भूषण पाटीलनं शिंदे गावात MD ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू केला. चौकशीतून माहिती समोर. सतत गैरहजर राहून आरोप असणारे मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांची अखेर बदली. रवींद्र जाधव यांची आयुक्तपदी नियुक्ती. नागपूर एसटीची भंडाऱ्यात कारवाई. पिस्तूल आणि 28 जिवंत काडतूसं यांच्यासह तरुणाला अटक. पवनी तालुक्यातील भुयार येथील एका तरुणाच्या घरी नागपूर ATSच्या पदकाचा छापा. शुभम शंभरकर असं तरुणाचं नाव. नाशिकच्या पंचवटीत 10 लाखांचा गुटखा जप्त. महाराष्ट्रात बंदी असणार आणि चोरटी वाहतूक करून गोदामामध्ये साठा करून ठेवलेला गुटखा अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जप्त. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र ATSकडून अटक. नवी मुंबईतून गौरव पाटील या तरुणाला महाराष्ट्र ATSकडून अटक. विरारमध्ये ऑडिशनच्या नावाखाली तरुणीचं अश्लील चित्रीकरण. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. नवोदित तरुणींची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता. रायगडच्या पेडमध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. सहलीला गेले 40 शालेय विद्यार्थी सुदैवानं बचावले. महाबळेश्वरून परत येत असताना मोठा अपघात. मुंबई क्राईम ब्रँचच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटकडून घाटकोपर परिसरातून 2 ड्रग्ज तस्करांना अटक. 30 लाख रुपयांचे MD ड्रग्ज केले जप्त. December 17 सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. 17 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद. मुलांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम आता भारताच्या नावावर. पुण्यातील 3,000पेक्षा जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना सांगितली गोष्ट. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद. संभाजीनगरमध्ये खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि MGM हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी तयार केली 6,500 किलोची प्रोटीनयुक्त खिचडी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.